8वीं विषय सामान्य विज्ञान सेतु अभ्यासक्रम कृतिपत्रिका 17 समजून घेऊया द्रव्य मूलद्रव्य मूलद्रव्यांच्या संज्ञा संदर्भ इयत्ता 7वी प्रकरण 14 मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे अध्ययन निष्पत्ती आपल्या दैनंदिन वापराचे स्वरूप गुणधर्म अवस्था व त्यांचे होणारे परिणाम याबाबतची माहिती स्पष्ट करता येणे लक्षात घेऊया. द्रव्य ज्या वस्तूंपासून तयार होते त्या सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू ज्यापासून तयार होते त्याला आपण पदार्थ असं म्हणतो. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये द्रव्य असे म्हटलं जातं. म्हणजे विज्ञानामध्ये पदार्थालाच आपण काय म्हणतो, द्रव्य असं म्हणतो. द्रव्य हे वस्तूच्या गुणधर्मांसाठी कारणीभूत असते. हे करून पहा, एका ग्लासात काठोकाठ पाणी भरायचं, त्यात लहान दगड टाका, काय होईल? एक तराजू घ्या, त्याच्या एका पारड्यात लहान दगड व दुसऱ्या पारड्यात मोठा दगड ठेवा, कोणते पारडे खाली जाईल? का? आता बघा, एका ग्लासमध्ये आपण काठोकाठ पाणी भरलं होतं, त्यात लहान दगड टाकला, थोडंसं पाणी त्या ग्लासच्या काठामधनं खाली ओघळणार पडणार आहे. दुसरं, एक लहान दगड घेतला, एक दुसरा दगड घेतला दुसऱ्या पारड्यात, जो मोठा दगड आहे त्याचं पारडं खाली जाईल. का? कारण त्याचं वस्तुमान जास्त आहे, ठीक आहे, त्यामुळे तो खाली जाईल. वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहे. वस्तुमान व आकारमान कुठलंही द्रव्य असेल, द्रव्याला दोन महत्त्वाचे गुणधर्म असतात. किंवा द्रव्य कोणाला म्हणायचं, ज्याला वस्तुमान आहे व आकारमान आहे, अशा वस्तूला, अशी कुठलीही गोष्ट दिला आपण द्रव्य असं म्हणतो. निसर्गात आढळणारे काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एकच घटक असतो. आता निसर्गात काही जे द्रव्य आहेत ते शुद्ध स्वरूपात आहे, एकाच घटकापासून ते तयार झालेले असतात. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हटले जातं. असा द्रव्य की ज्याच्यात फक्त एकच घटकापासून तो तयार झाला आहे त्याला वैज्ञानिकदृष्ट्या आपण पदार्थ असं म्हणतो. जसं सोने, हिरा, पाणी, चुनखडी हे पदार्थ आहेत. काही द्रव्य दोन किंवा अधिक पदार्थाची बनलेली असतात त्यांना मिश्रणे म्हणतात. परंतु काही जे द्रव्य असतात त्याच्यात दोन किंवा दोनापेक्षा अधिक पदार्थ असतात त्यांच्यापासून ती तयार झालेली असतात त्यांना आपण मिश्रणे असं म्हणतो. सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. जेवढे पदार्थ आहेत सगळे पदार्थ अतिशय सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत. पदार्थाचा लहान कणू म्हणजे कण म्हणजे रेणू. एखाद्या पदार्थाचा किंवा कुठल्याही पदार्थाचा लहान कण त्याला आपण रेणू म्हणतो. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. ज्या पदार्थाच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण मूलद्रव्य म्हणतो. आता बघा मूलद्रव्यांचे गुणधर्म काय. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळणार नाही. मूलद्रव्याचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळे असते. आता बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे रेणू आहेत. हे एक, आता बघा, हा हायड्रोजन एकाच प्रकारच्या अणूपासून तयार झाला आहे. हायड्रोजन हायड्रोजन, हां, नायट्रोजन N2 दोन नायट्रोजनपासून, पण नायट्रोजन कसं दोघं एकाच प्रकारचे अणू आहेत. ऑक्सिजन दोघं एकाच प्रकारचे अणू आहेत, त्याच्यापासून ते रेणू तयार झाले. निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. निसर्गामध्ये जो ऑक्सिजन आहे तो वायूच्या रूपात आहे. ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजन रेणू तयार होतो. बघा, हा आपल्याला दाखवला इथे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा हा रेणू आहे, परंतु तो दोन अणूंपासून तयार झालेला आहे. म्हणजे निसर्गामध्ये जो ऑक्सिजन असतो ना, तो दोन ऑक्सिजनपासून त्याचा रेणू असतो तयार झालेला. हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपातच सापडतो, म्हणजे O2 स्वरूपात असतो. मूलद्रव्याचं वर्गीकरण करताना तीन प्रकारे करू शकतो. धातू, त्याचं उदाहरण दिलं आहे लोह, पारा, तांबे. अधातू, त्याचं उदाहरण दिलं आहे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. धातू सदृश, त्याचं उदाहरण दिलं आहे आर्सेनिक, सिलिकॉन. मूलद्रव्यांच्या संज्ञा म्हणतात. मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बर्जेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. आता बघा, जे मूलद्रव्ये त्यांचे नाव मोठे आहेत तर त्यांना आपण संक्षिप्त स्वरूपात संबोधण्यासाठी काही आपण चिन्हांचा किंवा संज्ञांचा वापर करतो. मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची जी पद्धत आहे ते बर्जेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मूळाक्षराचा वापर करूनच दर्शवलेली आहे. साधारण मूलद्रव्याचे जे इंग्रजीचे नाव आहेत
त्या स्पेलिंगमधील जे पहिलं अक्षर ही त्यांची संज्ञा असते, जसे हायड्रोजनची संज्ञा एच आहे. म्हणजे जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याचे जे इंग्रजीत नाव आहे त्या इंग्रजी नावाचं जे स्पेलिंग आहे शक्यतोवर पहिलं अक्षर चा अनेक ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे. आता उदाहरणार्थ हायड्रोजन, त्याचं स्पेलिंग HYDROGEN आहे, एचपासून सुरुवात होते म्हणून हायड्रोजनची जी संज्ञा आहे ती आपण कॅपिटल एच घेतलेली आहे. जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावातले पहिले अक्षर सारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात. म्हणजे बघा, आता काही ठिकाणी काय होतं, काही जे मूलद्रव्य आहेत तर किंवा दोन किंवा दोनापेक्षा अधिक जे मूलद्रव्य आहेत त्यांचं नावाचं पहिलं अक्षर सारखं येतं. मग अशा वेळेस आपण ते फक्त पहिलं अक्षर घेतलं तर आपल्याला कळणार नाही की आपण कुठल्या मूलद्रव्याविषयी बोलतो आहे. तर त्यावेळेस पहिलं अक्षर मोठ्या लिपीत आणि दुसरं अक्षर छोट्या लिपीत लिहितात. जसं नायट्रोजन आहे आणि निकेल आहे, नायट्रोजनमध्ये पण येणं आहे, निकेलमध्ये पण येणं आहे. बघा इथे तर नायट्रोजनचं आपण N यूज करतो आहे आणि निकेलसाठी आपण NI वापरतो आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक्त एकच अणू दर्शवते. म्हणजे जर मी लिहिलं नायट्रोजन म्हणजे काय झाला, हा एक नायट्रोजनचा अणू झाला. मी जर लिहिलं निकेल तर हा काय झाला, हा निकेलचा एक अणू झाला. त्याच्यासाठी EH चा वापर करतात. हिलियम कॅपिटल H स्मॉल ई, लिथियम कॅपिटल L स्मॉल आय, बेरिलियम कॅपिटल B स्मॉल ई, बोरॉन कॅपिटल B, नियॉन कॅपिटल N स्मॉल ई, सोडियम कॅपिटल N स्मॉल A म्हणजे NA, मॅग्नेशियम MG, अल्युमिनियम AL, फॉस्फरस P, सल्फर S, क्लोरीन CL, सिल्वर त्याचं जे लॅटिन नाव आहे अर्जेंटम AG, गोल्ड रम AU, कॉपर क्युप्रम CU, आयरन फेरम FE, मर्क्युरी हायड्रोजिरम HG, टंगस्टन ओल्फ्रॅम W. आता इथे बघा, यांची जे नावं आहेत संज्ञा आहेत ते लॅटिन नावानं घेतले म्हणून इंग्रजी नाव आणि हे लॅटिन नाव. ठीक आहे, संमिश्र दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीवी मिश्रणाला संमिश्र म्हणतात. दोन किंवा दोनापेक्षा जास्त धातू किंवा धातू आणि अधातू, पण धातू हा असणारच आहे, त्याच्यापासून जे मिश्रण आहे त्याला आपण संमिश्र म्हणतात. उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारी जी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन क्रोमियम निकेल यापासून बनलेलं संमिश्र आहे. पितळ पोलाद 22 कॅरेट सोने हे काही संमिश्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सराव करूया. या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहून शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सेंड करायची.